गंगापूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराची जोरदार मोहीम राबविली जात आहे. गंगापूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत असून सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूक जिंकण्यासाठी प्रचाराची जोरदार मोहीम राबवली जाते. गंगापूरचा प्रथम नागरिक होण्यासाठी अनुभवी आणि नवीन चेहऱ्यामध्ये काट्याची लढत होत असल्याने या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गंगापूर नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. ते थेट जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष बनण्यासाठी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रमुख पक्षांनीही चांगली कंबर कसली आहे. नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस, भाजप, सेना, युती, राष्ट्रवादी या प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसच्या सुवर्णा जाधव या मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन करत आहे. प्रचार आमच्या कामाच्या बळावर प्रचार करतो आहोत, कारण आम्ही गंगापूरचा खूप काही विकास केलेला आहे. त्या मुद्द्यावर आम्ही लोकांना मतदान मागतो, कारण आणि त्याच्यानंतरही आम्ही लोकांची कामं करणार आहोत. कारण महिलांसाठी, बचत गटासाठी स्वयंरोजगार योजना किंवा आणखी रोड लाईट ते तर ऑलरेडी झालेलेच आहे, आणखी काही भागात नाही झालेले तिथेसुद्धा कामं करणार आहोत. प्रचारामध्ये प्रतिसाद कसा प्रकार भेटतो आम्हाला? प्रतिसाद अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येतं लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतोय. आम्ही लोकांचे फार ऋणी आहोत. तर भाजप सेना युतीच्या उमेदवार वंदना पाटील या प्रभागातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन त्या मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. तसेच विकासासाठी भाजप शिवसेना उमेदवारांना मतदान करावे हे देखील हे उमेदवार पटवून देत आहे. छान म्हणजे असं त्यांच्याकडून खूप चांगला सहभाग येतोय का तुम्ही म्हणजे करा काहीतरी बदल करायसाठीच आम्ही उभं राहिलेलो आहे. कारण गंगापूरची इतकी अवस्था बेकार झालेली आहे का, नाली नाही, रस्ते नाही, लाईट नाही, काहीच नाही आहे. तर आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त हित आम्ही करणारच, हे प्रश्न पूर्ण सोडवणारच आहे. पण याच्या वेगळं आम्हाला बचत गटामार्फत त्यांना महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना लघु उद्योग सुरू करणार आहे. आणि बाल म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ जे म्हणजे जे प्रौढ लोक आहे त्यांना पण आणि बालकांना पण गार्डन अशा पद्धतीने खूप काही करण्याची इच्छा आहे आमची. तसं तर रस्ते तर हे तर कॉमन झालेलं आहे, पण असं काहीतरी म्हणजे सगळ्यांना सांगण्यासारखं आणि म्हणजे सगळ्यांसाठी खूप काहीतरी वेगळं करायचं आहे. रास्ते अच्छे बनाएंगे, पानी नल को रोज आएगा. जैसे अभी नल को पानी 15 दिन में 8 दिन में आ रहा है, वो जल्दी से जल्दी आएगा और 2-3 घंटे ज़्यादा नल को पानी आएगा. लाइट वगैरह का इंतज़ाम अच्छा होगा, सड़कें अच्छी बनाई जाएंगी. नागरिकों की तरफ से हमें बहुत अच्छा साथ मिल रहा है और हमें उम्मीद भी बहुत ज़्यादा है नागरिकों की, हमें बहुत अच्छा साथ मिलेगा और हम ज़रूर चुनकर आएंगे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवार फरहाना फैसल चौस यांनी देखील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांनी गंगापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन केले आहे.